गेल्या 2014 ची निवडणूक आपण पाहिली, बाळासाहेबांनी उल्लेख केला 48 पैकी 42 खासदार निवडून आले. 48 पैकी 42 खासदार शिवसेना भाजप युतीचे निवडून आले. कोण कोण पडले? भले भले दिग्गज त्या निवडणुकीमध्ये पडले, सुशील कुमार शिंदे पडले, अनेक अन्य नावं घेता येतील की ज्यांच्याविषयी मीडियाला खात्री होती, ज्यांच्याविषयी जनतेला खात्री होती, पण पडले निवडणुकीमध्ये. कारण मोदी नावाच्या एका वादळावरती लोकांनी विश्वास ठेवला. आज 5 वर्षानंतर त्या मोदी नावाच्या या वादळानं इतिहास घडवलेला पाहिला, जगामध्ये भारताची मान उंचावलेली ही तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि त्यामुळे निश्चितपणानं आपण सांगू शकतो की आता कर्तृत्वाच्या आधारावरती आपण मत मागायला चाललेलो आहोत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये समोर कुठलं घराणं आहे, मग त्यांचा पराभव होऊ शकतो का असा कोणी जर प्रश्न विचारेल तर सांगा 2014 साली आम्ही करून दाखवलं, 2019 साली याच्यापेक्षाही जास्त ताकदीनं करून दाखवू हे आपण सांगू शकतो.